Good morning guys, मी माया and welcome back to new vlog. हा vlog बनवण्याचा एक कारण म्हणजे हा vlog मी मराठीतून करणार आहे. मुंबईवरून पुन्हा कलकत्त्याला आलो आम्ही आणि कलकत्त्याला आल्यानंतरचा हा पहिला vlog असणार आहे. तर मी विचार केला, खूप विचार केला. मी आतापर्यंत ते माझे जेवढे व्लॉग होते सगळे हिंदीमधून होते, तर मी विचार केलेला की मी हिंदीमधून व्लॉग बनवेल म्हणून. बट काही कारणांसव, म्हणजे काही कारणं बोलण्यापेक्षा, की जो यूट्यूबचा ॲल्गोरिदम असतो ना, त्यामध्ये मी खूप सर्च केलं माझ्या चॅनलला आणि यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन मी भरपूर रिसर्च केला की व्ह्यूज का नाही वाढत आहे किंवा काय कारण असलं पाहिजे, किंवा माझे जे ऑडियन्स आहेत ते कोणता कंटेंट बघत आहेत. तर मला त्याच्यामध्ये ना खूप सारे मराठी चॅनल्स दिसले, मराठी व्लॉगचे चॅनल दिसले. तर मला असं वाटलं की हा एक्सपेरिमेंट करून बघावा, मराठीमधून व्लॉग्स करून बघावेत. मुंबईला होते त्यावेळेस तर माझं मराठी आणि हिंदी दोन्ही स्विच होत होतं, कारण की मुंबईला सगळे माझ्या घरचे मराठी बोलतात, माझे फ्रेंड्स काही मराठी बोलतात, काही हिंदी आहेत, काही मराठी बोलतात. त्यामुळे मुंबईचे जे व्लॉग्स होते ते मराठी आणि हिंदी दोन्ही मिक्स होते. पण इथे आल्यानंतर मी खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर मी या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की मी याच्या पुढचे व्लॉग्स, म्हणजे मी एक्सपेरिमेंट करणार आहे की मराठी व्लॉग्स बनवल्यानंतर त्याला व्ह्यूज येतात की नाही येत. त्यामुळे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, जो यूट्यूब स्टुडिओ आहे त्यामध्ये जाऊन मी रिसर्च केला आणि माझे जे ऑडियन्स आहेत बेसिकली ते कोणते कोणते चॅनल्स बघतात, तर त्यामध्ये एकही हिंदी व्लॉगचं चॅनल नव्हतं, त्यामध्ये सगळे मराठी चॅनल्सच होते. त्यामुळे खूप वेळा बोलले, म्हणून मग असा विचार केला की याच्या पुढचे काही व्लॉग्स मी मराठीतून करेल आणि जर त्याला चांगलं यश आलं तर मग उर्वरित व्लॉग, म्हणजे जेवढे मी व्लॉग्स बनवेल यापुढे, ते सगळे मराठीतूनच असणार आहे. तर आय होप तुम्ही असंच सहकार्य करत राहाल मला. सो चला चालू करूया आजचा व्लॉग. आणि हो, माया के व्लॉग्स हे नाव ठेवण्यामागचं माझं कारण असं होतं, माया माझं नाव आहे आणि कळासरेमध्ये सरनेम आहे. तर कळासरेचं के जे इनिशियल आहे ते इनिशियल मी माया के असं ठेवलं आणि व्लॉग्स म्हणून माया के व्लॉग्स, ते हिंदी चॅनल आहे म्हणून माया के व्लॉग आपण हिंदीमध्ये बोलतो ना के, तर असं काही नाही आहे. माया के, कळासरेचं के मी घेतलेलं आहे तिथे, म्हणून माया के व्लॉग्स. तर असं मी त्या चॅनलचं नाव ठेवलं होतं. चॅनलचे नाव भरपूर चेंज केले, सुरुवातीला रेसिपीचं चॅनल होतं, त्यानंतर मी व्लॉग्स चालू केले. तर सुरुवातीला जेव्हा मी चॅनल ओपन केलं होतं ना, त्यावेळेस माया के व्लॉग्स हेच ठेवलं होतं. पण मग थोड्या दिवसांनी मला असं वाटलं की मी रेसिपीज टाकते तर व्लॉग्स थोडंसं ते कनेक्ट नाही होते, म्हणून मी मग ते व्लॉग्स काढून टाकलं आणि मायाच रेसिपी टाकलं. बट आता पुन्हा माया के व्लॉग्स आणि माया के व्लॉग्स हेच कंटिन्यू राहणार आहे. बस माया के व्लॉग्स या चॅनलच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे मी ती सांगितली, की माया के व्लॉग्स म्हणजे हिंदी चॅनल नव्हे तर माया के, कळासरेचं के मी इनिशियल तिथे घेतलेलं आहे म्हणून माया के व्लॉग्स. तर चला आजचा व्लॉग्स आहे तो चालू करूया. मुंबईला होते ना तोपर्यंत अजिबात गरम नाही झालं. मुंबईला पण गरम आहे असं नाही आहे, गरम नाही आहे, पण कलकत्त्यापेक्षा खूप कमी गरम आहे, खूप खूप खूप. आता मी फक्त किचनमध्ये एक 15 ते 20 मिनटं उभी असेल आणि मला एवढा घाम आला आहे. मला वाटलेलंच मुंबईला होते त्यावेळेस अजिब, म्हणजे थोडं पण नाही गरम झालं. एक दोन वेळेस सुपऱ्याकडे मी किचनमध्ये पण काम केलं आहे पण अजिबात गरम नाही झालं. म्हणजे जसं किचनमध्ये उभं राहिल्याबरोबर मला इथे घाम येतो ना, तिकडे घाम नाही आला, माहिती नाही इकडे पाऊस कधी येईल. तिकडे तर पाऊस सुरू झाला आहे आता, इकडे कधी येईल माहिती नाही. दुपारचं जेवण रेडी आहे, वॉशिंग मशीन लावली होती सकाळी, कारण की आल्यानंतर ना खूप सारे कपडे धुवायचे होते, अर्धे कपडे धुवून झालेत, अर्ध्या अजूनही बाकी आहेत धुवायचे. तर वॉशिंग मशीन लावली होती, सगळ्यात पहिल्यांदा ते कपडे लावून घेऊया आणि नंतर मग मी जेवण करेल, कारण की खूप भूक लागली आणि वाजलेत दुपारचे 1:30. तर चला सगळ्यात पहिल्यांदा जे वॉशिंग मशीनमध्ये कपडे आहेत ते कपडे मी लावून घेते. टॉवेल्स धुवायच्या होत्या ॲक्च्युली, आल्यानंतर ना ज्या टॉवेल्स होत्या ना धुतल्याच नव्हत्या, म्हणून ना आज जेवढ्या टॉवेल आहेत सगळ्या धुवायला टाकल्यात, टॉवेल आणि कुशन कवर.
बाकी जे कपडे आहेत ते आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी. सुकलेली होती ना, आता थोडा थोडा त्यांच्यामध्ये पुन्हा प्राण यायला सुरुवात झाली. थोडा थोडा म्हणजे त्या कम्पेअर टू त्या दिवसापासून ते आजपर्यंतचे ना झाड एकदम चांगले झालेत. त्यांना पाणीच नव्हतं 13 दिवस 13 दिवस, ॲक्च्युली 13 दिवस पाणीच नव्हतं. तर कसं होणार, मला असं वाटलेलं की एक दोन पाऊस आला तर त्यांना जेवढ्या पाण्याची रिक्वायरमेंट आहे तेवढी रिक्वायरमेंट पूर्ण होईल. पण जसं आम्ही आलो ना, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो कोथिंबीर आहे तो एकदम ताजातवाना आहे, त्याला काहीच नाही झालं. तो एकदम असा फुल प्रफुल्लित आहे. आणि जे माझे इनडोर प्लांट्स आहेत, मनी प्लांट आणि एक हा जो आहे, ते बिचारे एकदम सुकून गेले होते. पण आल्यानंतर त्यांना रोज मी पाणी घालते, आता रोज पाणी घालते, त्यामुळे ताजेतवाने झालेले आहेत. आणि असे ना मी त्यांचं जे खाद होतं ना ते पण दिले. चला उरलेले कपडे टाकून घेऊया. ॲक्च्युली शर्ट जे आहे त्याला मी हँगरमध्ये टांगते, नाही तर खूप जागा घेतील ते. सगळे कपडे सुकायला टाकलेले आहेत आणि लगेच सुकतात. ऊन एवढं कडक आहे ना की अर्ध्या तासामध्ये तुमचे सगळे कपडे सुकतात. हे आहे माझं आजचं जेवण, चपाती, भात, दोडक्याची भाजी आहे, डाळ आहे आणि आंबा. खूप भूक लागली, आता मी घेते जेवण आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. जेवण तर झालंय करून, पण भांडे एवढे पडलेत ना, आज मी विचार केला एकदाच भांडे घासले. डाळ बनवली भांडे घासले, भात बनवला भांडे घासले, तर ते खूप होऊन जातं. आणि पाणी एवढं गरम येतं ना, तर ते प्रत्येक वेळेस गरम पाण्यामध्ये हात घालणं म्हणजे खूप कठीण वाटतं. म्हणून मी विचार केला की दुपारचं एकदा जेवेल आणि मग एकदाच सगळे भांडे घासले. तर ते सगळे भांडे घासले, भांडे आहेत तर भरपूर, होतील 10 ते 15 मिनिटात घासून. तर मी घेते भांडे घासून आणि नंतर थोडंसं काम आहे. खूप दिवस झाले मोजवरती मी लाईव्ह नाही गेले, तर त्यांचे पण खूप सारे असे काय बोलतात त्याला नोटिफिकेशन्स येत होते की गो लाईव्ह अगेन टू रिवो युअर लाईव्ह एक्सेस अँड काय काय. तर विचार करते ते झाल्यानंतर मोजवरती थोड्या वेळासाठी का होईना लाईव्ह जाईल. आणि बस मग संध्याकाळचं काय प्लॅन आहे ते तुम्हाला संध्याकाळी समजेल. मला पण माहिती नाही संध्याकाळचा काय प्लॅन आहे तो, तुम्हाला संध्याकाळी समजेल तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. संध्याकाळ झालेली आहे, थोडासा नॅप पण घेतला मी दुपारी, कारण की दुपारी जर नॅप नाही घेतला ना तर मग डोकं जड होतं किंवा डोकं दुखायला लागतं. त्यामुळे जेवणानंतर थोडासा नॅप दुपारी खूप गरजेचा आहे माझ्यासाठी तरी. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. मला थोडासा योगा करायचा आहे. मुंबईला होते त्यावेळेस माझा योगा पूर्णपणे बंद झाला होता, त्याच्या अगोदर देखील बंद झाला होता कारण की तब्येत ठीक नव्हती म्हणून. पण आता विचार केलेला आहे, इकडे आलेले आहे, बॅक टू माझा रुटीन लाईफ चालू झालेला आहे, तर योगा पण मी चालू करते. मग आता मी करेल 15 ते 20 मिनिटांसाठी योगा आणि नंतर तुम्हाला भेटते. आता मी चालली आहे मार्केटला. ॲक्च्युली मला एक माझा टॉप वन पीस अल्टर करायचा आहे, मुलून घेतलेला मी, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तर थोडासा अल्टर करायचा आहे.
मुंबईलाच करायचा होता पण काही कारणास्तव नाही जमलं. खूप आमची म्हणजे इकडे तिकडे आम्ही होतो त्यामुळे नाही जमलं. मुंबईला घरातच मशीन आहे, टेलरिंग मशीन आहे, पण काही कारणास्तव नाही जमलं. तर आता सोसायटीमधल्या माझ्या मैत्रिणी चालल्या आहेत टेलरकडे. तर गौरीचा फोन आला होता की यायचं असेल तर चल म्हणून. तर मला जायचंच होतं एनी हाऊ, मला जायचंच होतं कसंही करून. मग मी आता चालली आहे, मार्केटला जाते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळामध्ये. क्यों बॅग इतना हेवी आहे? तू टू साइड पकडले? आले मी मार्केटवरून, खाली बसले होते. थोडा हवा खूप 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 छान हवा चालू होती खाली. विचार केला थोडंसं बसते आणि मग जाते. थोडंसं बसते विचार केला आणि एक तास बसले. आता जाते, मनोजला पण भूक लागली असेल, जाऊन डिनर करायचं आहे. जेवण झालं आहे आमचं. आता मनोजने माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. काय आणलं आहे दाखवतोय तू. काहीतरी आणलं आहे. ओके, मनोजने माझ्यासाठी हा टॉप आणला आहे. थँक्यू मनोज. सो जेवण झालं, सरप्राईज बघितलं, टॉप आणला आहे तो. चांगला आहे टॉप. आता आम्ही चाललो टेरेसवरती, कारण की भयंकर गर्मी आहे. टेरेसवर जातो जेवण करून, थोडंसं रिलॅक्स होतो कारण की हवा असते. तर चला, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला भेटते नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग, स्टे हेल्दी अँड गुड नाईट. आणि हां, जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आप तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर नक्की करा. बाय.